광고. मी मीनाक्षी माने महिला दिना जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. जिच्या हाती पाळण्याची दोरी तीच जगाचा उद्धार करी आणि एक नारी सप्पे भारी. माझ्या नगरातील सर्व महिलांना जागतिक महिला दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा. माझं नाव सोनाली कांबळे आहे. मी तुर्बे जिल्हा उपाध्यक्ष आहे नवी मुंबई. माझं सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की आज महिला दिनाच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा, पहिली गोष्ट. दुसरं मी म्हणते, आपल्याला जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं 50% आरक्षण आहे, त्यापैकी आपल्याला ते 50% आरक्षण मिळतं का हे तर आपल्याला पहिली गोष्ट माहीत नाही आहे. आणि जरी आपण ते घ्यायचा प्रयत्न केला तरी तो आपल्याला अधिकार मिळत नाही. आपण आता बघतो, आपण भांडे घासायला बायका जातात. मी स्वतः जाते जॉबला. मी ह्या क्षेत्रात आले ह्याच्यासाठी आले की जे बेरोजगार आहेत महिला, ज्या महिलांना जॉब नाही आहे, ज्या मुली शिकू शकत नाही आहेत, पुढे जाऊ शकत नाही आहेत, मला त्यांना पुढे न्यायचं ह्या क्षेत्रातून. म्हणून मी या क्षेत्रामध्ये आली आहे. आता अशा खूप महिला आहेत की ज्या डॉक्टर आहेत, पोलीस आहेत वगैरे, खूप काही आहेत. मीही शिकलेली आहे, पण मलाही त्या क्षेत्रातून म्हणजे असं वाटत नव्हतं की मी कोणाचं भलं करू शकेल. पण ह्या क्षेत्रातून मी महिलांचं तरी भलं करू शकेन मला एवढं अपेक्षा आहे. म्हणून मी ह्या राष्ट्रवादी या क्षेत्रातून राजकारणामधून मी पाऊल टाकला आहे. तर मला अपेक्षा आहे की मला समाज सपोर्ट पण करेल. आपल्या महिला आहेत त्या पण थोडंसं समजून घेतील. आणि आपले अधिकार जे आहेत ते फक्त आता दाखवून द्यायची वेळ आलेली आहे. ती फक्त दाखवून द्या. फक्त मला एवढंच बोलायचं, महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा सर्वांना. शीतल राहुल इंगडे, वॉर्ड क्रमांक 68 राहत असून मी जागतिक महिला दिनानिमित्त सर्व महिलांना हार्दिक शुभेच्छा देते. पुरुषप्रधान संस्कृतीने स्त्रीला कायम दुय्यम स्थान दिले आहे. आधी राज्यशाही होती, आता लोकशाही आलेली आहे. सर्वांना संविधानाने समान अधिकार दिला आहे, म्हणूनच आजची स्त्री ही काही स्तरावर आपला अधिकार गाजवू शकते. खासदार असो, आमदार असो, शिक्षिका, बस कंडक्टर, बस ड्रायव्हर, विमान पायलट, तसेच वार्ताहर, बातमीदार, पत्रकार, खेळाडू अशा अनेक अभिनेत्री यशस्वी कामगिरी पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून ती जगत आहे. हे कालच्या स्त्रीपेक्षा नक्कीच आजच्या स्त्रीचे यशोगान आहे. कालही ती सुरक्षित होती, तशीच आजही ती आहे असं नाही. जोपर्यंत समाज सुधारत नाही तोपर्यंत महिलांचा हा प्रश्न अविरत चालूच राहणार आहे. आजची स्त्री सुशिक्षित झाली परंतु सुरक्षित नाही. परंतु दररोज कुठे ना कुठे बलात्कार, विनयभंग, भ्रूणहत्या, घरातही सासू सासऱ्यांचा छळ, नवऱ्याचा छळ, ह्या छळाला कंटाळून तिची हत्या, तर कधी कधी ती स्वतःहून आत्महत्याही करते. एकूणच आजची स्त्री ही सुशिक्षित झाली परंतु सुरक्षित नाही, हे कुठे ना कुठे थांबले पाहिजे. आज मी महिला दिनानिमित्त प्रत्येक महिलांना, स्त्री कालही श्रेष्ठ होती आणि स्त्री आजही श्रेष्ठ आहे, महिला दिनाच्या सर्व महिलांना हार्दिक शुभेच्छा. मी प्रियंका गायकवाड, तुर्भे महिला तालुका अध्यक्ष. या माध्यमातून माझ्या सर्व महिला माता भगिनींना जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा. या ठिकाणी मी एवढंच सांगू इच्छिते की पूर्वी पुरुषप्रधान संस्कृती होती, त्यामुळे कायमच स्त्रियांना समाजाने दुय्यम स्थान दिलेलं आहे. परंतु या लोकशाही संविधानामुळे आपल्याला महिलांना 50% आरक्षण या ठिकाणी मिळालेलं आहे. त्यामुळे स्त्रियांनी प्रत्येक क्षेत्रामध्ये दाखवून दिलेलं आहे की त्या कुठेच कमी नाही आहेत. प्रत्येक क्षेत्रामध्ये कलाक्षेत्र असेल किंवा इंजिनिअरिंग असेल, मेडिकल असेल किंवा आणखीन कोणतं क्षेत्र असेल, त्या क्षेत्रामध्ये ती हिरिरीने भाग घेते आणि तिचं कौशल्य दाखवून देते. परंतु आणि या हे सगळं करत असताना ती तिची जबाबदारी कुठेही नाकारत नाही. ती तिचं घर, तिचे मुलं, तिचा संसार सगळं सांभाळून ती या गोष्टी करत आहे. आणि मला एवढंच वाटतं की एवढं सगळं करत असताना स्त्रियांचा सन्मान हा होत नाही आहे. कारण की आपण बघतोय बलात्कार, विनयभंग, हत्या या सगळ्या गोष्टी घडत आहे, भ्रूणहत्या. तर मी सगळ्यांना हेच आवाहन करू इच्छिते की स्त्रियांचा सन्मान करा
आणि ह्या गोष्टी होऊ नयेत यासाठी प्रयत्न करा. आणि स्त्री ही कमी नाही आहे आणि ती म्हणजे हे विश्व घडवू शकते. ती असं म्हणतात की स्त्री शिकली आणि प्रगत मुलगी शिकली आणि प्रगती झाली, तर हे प्रत्येक वेळेस सिद्ध होत आहे. तर पुरुषांनी ह्या समाजाने त्याला पॉझिटिव्हली घ्यावं आणि स्त्रियांचा मान सन्मान करावा, एवढंच सांगू इच्छिते. आणि पुन्हा एकदा महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.